वाघोशी शाळेतील फूड फेस्टिवलमधून विद्यार्थ्यांना अवगत केलेले व्यावहारिक ज्ञान भावी जीवनात उपयुक्त ठरेल. अत्यंत रुचकर व स्वादिष्ट अशा खाद्यपदार्थांची चवचाखत विद्यार्थ्यांच्या पाठीवर उपस्थित मान्यवरांनी शाबासकीची थाप दिली. विद्यार्थ्यांच्या स्टॉलजवळ जाऊन माहिती घेतली. रुचकर पाककलेचे तोंड भरून सभापती यांनी कौतुक केले. या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी अपार मेहनतीने अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून विक्रीस ठेवले होते. यावेळी वडापाव, पॅटीस, कांदा भजी, ऑमलेट पाव, पाणीपुरी, भेलपुरी, फळांची थाली, फळांचा रस, लिंबू सरबत, मेंदू वडा, पावभाजी, पुरी भाजी, पकोडे, चायनीज भेल अशा प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले होते. या फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील शाळांनी देखील फूड फेस्टिवलला भेट दिल्याने काही तासातच विक्रीस ठेवण्यात आलेले पदार्थ विकले गेले. यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाबरोबरच आर्थिक नफा देखील झाला. सदर फूड फेस्टिवल यशस्वी करण्याकरता शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेतली. या फूड फेस्टिवलला अनेक मान्यवर शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी माध्यमिक शाळा वाघोशी या शाळेमध्ये फूड फेस्टिवल साजरा होत आहे. या फेस्टिवलच्या निमित्ताने मी एवढं सांगेन की या ठिकाणी आल्याच्यानंतर, मी भेट दिल्याच्यानंतर, या ठिकाणी मुलांनी आपल्या मेहनतीने वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत. त्यांच्या शिक्षकांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. तर मुलांना भावी जीवनाची वाटचाल करताना आपण पाहतोय की लोकसंख्या खूप मोठ्या पटीने वाढत चाललेली आहे आणि या वाढलेल्या लोकसंख्येला सगळ्यांनाच नोकरी मिळणं फार कठीण होणार आहे. आणि या त्यांच्या उपक्रमातून त्यांना, मला असं वाटतं, पुढच्या भावी जीवनासाठी खूप चांगली प्रेरणा मिळणार आहे. की आपण जर आपल्याला कुठल्याही प्रकारची, जसं आता आमच्या विद्यार्थी मैत्रिणींनी माझ्या सांगितलं की जर भावी आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली नाही, कारण शिकून सगळ्यांनाच नोकरी मिळतं असं नाही, तर प्रत्येकजण आपल्या व्यवसायामध्ये तरबेज होईल. विशेषतः मुलींनी आपल्या त्या ज्या जे पदार्थ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदार्थांना प्राधान्य दिलेलं आहे आणि ते छान पदार्थ बनवलेले आहेत. या शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांनीसुद्धा खूप मोठा, मला असं वाटतं, त्यांना खूप असं प्रोत्साहन दिलेलं आहे, मदत केलेली आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी हा आजचा हा चांगला कार्यक्रम केलेला आहे. या शाळेमध्ये मला असं वाटतं, तर माझ्या माहितीप्रमाणे हे त्यांचं दुसरं वर्ष आहे. तर मला आता असं वाटतंय की असे खूप मोठमोठे फेस्टिवल इकडे साजरे व्हावेत, म्हणजे मुलांचे फूड फेस्टिवल खूप मोठे मोठे साजरे व्हावेत आणि त्यांच्या या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. आज इथं मुलांना फक्त रेसिपीज बनवण्याची संधी नाही मिळाली, तर रेसिपी बनवत असताना जे काही मुलांना हे बनवत नसतील तर त्यांना सर्व करायची संधी मिळाली. आज असे काही विद्यार्थी मित्र होते की ज्यांना काही गेमच्या माध्यमातून त्यांना स्वतःची कमाई करण्याची संधी मिळाली. आज आपण बघतो की आपला भारत देश जर महासत्ता व्हायचा असेल, अब्दुल कलामांनी पाहिलेलं स्वप्न आहे की प्रत्येक विद्यार्थी हा काही ना काहीतरी भविष्य नशीब घेऊन जन्माला येतो. आज जर आपल्याला भावी पिढी सशक्त बनवायची असेल, त्यांच्या हातामध्ये आज आपण जे बघतो की आज तरुण वर्ग आहे की हातात मोबाईल घेऊन तो त्याचा इतका महत्त्वाचा वेळ वाया घालवतोय, जर हा वेळ जर सत्कारी लागला आणि असे काही उपक्रमातून त्यांना जर संधी मिळाली की असंही आपण काहीतरी करू शकतो, हा जो आत्मविश्वास त्यांना मिळणार आहे, याच्यासाठी मला असं म्हणावंसं वाटतं की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. आकाशात उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं भय नसतं. अशा प्रकारची भरारी घेण्याची संधी आम्ही आज इथं या विद्यार्थ्यांना या अशा काही छोट्या उपक्रमातून उपलब्ध करून दिली आहे. आणि या उपक्रमासाठी माझे सर्व सहकारी शिक्षक, अतिशय या शाळेचे मुख्याध्यापक यांनी अतिशय आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि केवळ या शिक्षकांच्या मेहनतीमुळं, मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनामुळं, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादामुळं आज आम्ही हा उपक्रम राबवतोय. आणि तुम्ही घेतलेली दखल खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आज तुम्ही पत्रकार मित्र आमच्या इथंपर्यंत पोहोचलेत आणि याची दखल घेतली. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. थँक्यू व्हेरी मच.